पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक आग्रा रोड धुळे। कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा धुळ्यातील भगवान बालाजींचा रथोत्सव रद्द। परंपरा राखण्यासाठी रथाची केवळ पूजा, भाविकांचा हिरमोड, केळी विक्रेतेही अडचणीत। धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारात 9 एकर ऊस जळून खाक। शेजारील शेतकऱ्यांनी कचरा जाळल्यानं ऊस पेटला, रामराव पाटील यांचा आरोप। धुळे रेल्वे स्थानकावर 37 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते लोकार्पण, मान्यवरांची ऑनलाईन उपस्थिती। कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा कंपन्यांनी तयार केलेल्या हवाबंद पाकिटातील फराळ आणि मिठाईची मागणी वाढली, हलवाईंना फटका। आणि भविष्यात धुळे महानगरपालिकेसह जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची माहिती। आता बातम्या विस्तारानं। शतकाची परंपरा असलेल्या धुळ्यातील भगवान बालाजींचा रथोत्सव यंदा कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे खंडित करण्यात आला। परंपरा जोपासण्यासाठी बालाजी मंदिर प्रशासनातर्फे मंदिराच्या परिसरात रथ फिरवण्यात आला। यानंतर भगवान बालाजी, लक्ष्मी आणि पद्मावतीची मूर्ती पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापित करण्यात आली। रथोत्सव झाला नाही म्हणून भाविकांचा हिरमोड झाला। रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भगवान बालाजींची मूर्ती चरणस्पर्श करण्यासाठी ठेवण्यात येते। बुधवारी सकाळी 8 ते 4 या काळात भगवान बालाजींची मूर्ती मंदिरात ठेवण्यात येणार आहे। रथोत्सव काळात केळीचा प्रसाद देण्यात येतो, परंतु रथोत्सवच नसल्यानं केळी विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं। धुळे शहरात गल्ली क्रमांक 4 मध्ये प्राचीन बालाजी मंदिर आहे। सुमारे 140 वर्षाची परंपरा असलेल्या बालाजी मंदिरात दरवर्षी दसऱ्यानंतर येणाऱ्या एकादशीला रथ मिरवणूक काढण्याची परंपरा आहे। सजवलेल्या रथामध्ये भगवान बालाजी, लक्ष्मी आणि पद्मावतीची मूर्ती ठेवून शहरात मिरवली जाते। यंदा कोरोना संसर्गाची भीती असल्याने मंदिरे कुलूप बंद आहेत। मंदिरांचे धार्मिक उत्सव, विधी आणि पूजा प्रतिबंधित करण्यात आले आहेत, त्यामुळे बालाजी मंदिराचा रथोत्सव यंदा प्रतिबंधित करण्यात आला। रूढी परंपरा खंडित होऊ नये म्हणून बालाजी मंदिर व्यवस्थापनातर्फे मंदिराच्या परिसरातच काही अंतरावर रथ मिरवण्यात आला। भगवान बालाजी, देवी लक्ष्मी आणि पद्मावती यांच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर कमल अग्रवाल यांना आरतीचा मान देण्यात आला। यावेळी मंगला अग्रवाल, मयुरेश अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, वर्षा अग्रवाल, उज्ज्वला अग्रवाल, खुशी अग्रवाल, गोविंद अग्रवाल उपस्थित होते। यानंतर विधिवत पूजा करून भगवान बालाजी, लक्ष्मी आणि पद्मावतीची मूर्ती रथावर ठेवण्यात आली। काही काळानंतर भगवान बालाजीची मूर्ती पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापित करण्यात आल्या, त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला। धुळे शहरात 2008 मध्ये बालाजी रथोत्सव शहरात मिरवण्यात आला नव्हता। सुमारे 140 वर्षाच्या परंपरेत यंदा भगवान बालाजींचा रथ गावात फिरणार नसल्याची माहिती राजेंद्र काकडा यांनी दिली। मी आपण 140 वर्षाच्या नवरात्रीचा कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे साध्या पद्धतीने मनवलेलं आहे। मास्क डिस्टन्स सर्व पाळून, नियम पाळून, प्रशासनाचा नियम पाळून, कायदा हातात न घेता आपण या दारापासून तर सत्पावली नवरात्रीचे 10 दिवस अनाचे रथयात्रा 140 वर्षाची न खंडित होता परंपरा चालू राहावी म्हणून प्रशासनाचा मान जवळ आलेली महाभयंकर बिमारीचा सामना करण्यासाठी शांततेत पार पाडली। भगवान बालाजींच्या रथोत्सवात मोगरी लावण्याचे काम हमाल मापाडी संघटनेचे असते। रथोत्सवासाठी किमान 40 ते 50 जणांना प्रशिक्षण देण्यात येते। रथाला मोगरी लावण्याच्या कामासाठी कोणतेही पैसे आकारण्यात येत नाही। भविष्यातही भगवान बालाजींच्या रथाला मोगरी लावण्याचे काम हमाल मापाडी बांधव करतील
असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांनी व्यक्त केला. गेल्या 145 वर्षापासून ह्या रथाला आमची हमाल मापुडी कामगार संघटना मोगरी लावायचं काम करते. या मोगरी लावायला आमचे 10 लोक असतात, परंतु ह्या वर्षी ह्यो आजार झाल्यामुळे किंवा कोरोना आजार झाल्यामुळे ही खंडच होऊ नये या रथाची, म्हणून फक्त आपले 5 पावले म्हणून यावर्षी आम्ही ह्या ठिकाणी काढतोय. आणि ह्या रथाची जी परंपरा आहे अशी आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. रथोत्सवाच्या काळात प्रसाद रूपात भाविकांकडून केळी चढविल्या जातात. यातील काही केळी प्रसाद म्हणून पुन्हा भाविकांना दिल्या जातात. रथयात्रेच्या दिवशी धुळे शहरात पंचक्रोशीतील हजारो नागरिक येतात, त्यामुळे केळीची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. सलीम बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षी रथोत्सवाच्या दिवशी किमान 5 ते 6 टन केळीची खरेदी विक्री होते. यंदा रथोत्सव होणार नसल्याने सर्वाधिक आर्थिक फटका केळी विक्रेत्यांना बसला आहे. धुळे तालुक्यातील लामकानी, नेर, कापडणे या गावांसह जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात केळीची आवक होते, पण यंदा रथोत्सव झाला नाही, त्यामुळे केळीची खरेदी विक्री झाली नाही. त्याचा सर्वाधिक फटका केळी विक्रेत्यांना बसला आहे, असेही सलीम बागवान यांनी सांगितले. चाल रथ नाही निकलने वाला है, हमने माल वो हिसाब से कम है और ऐसे भी ट्रांसपोर्टिंग की तकलीफ है तो माल कम है. केला अच्छा भी क्या था ना, कम से कम हमारी दुकान पे 5-6 टन माल बिकता था, लेकिन अभी 500 किलो भी माल बिक, 50 किलो भी माल बिकने को तैयार है. आज सुबह से हम लोग ऐसे ही बैठे. धुळे तालुक्यातील वरखेड येथील शेतकरी रामराव रतन पाटील यांच्या शेतातील 9 एकर ऊस जळून खाक झाला. शेजारील शेतकरी नंदलाल भिका चौधरी आणि रघुनाथ नथ्थू चौधरी यांनी त्यांच्या शेतात कचरा पेटवला, त्याची ठिणगी उसावर आली, त्यामुळे 9 एकर क्षेत्रातील जवळपास 350 क्विंटल ऊस जळून खाक झाला असा आरोप रामराव पाटील यांनी केला आहे. या घटनेत रामराव पाटील यांचं 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. रामराव पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, तसंच शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आहे. धुळे तालुक्यातील वरखेडी येथे शेतकरी रामराव रतन पाटील यांचे शेत आहे. त्यांनी 9 एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. यंदा जास्तीचा पाऊस झाला, त्यामुळे ऊसाचे पीक चांगले झाले होते. ऊस काढणीला आला होता. रामराव पाटील यांच्याकडून शिरपूर येथील खानसरीने 2351 रुपये क्विंटल या दराने ऊस खरेदी करण्याचे मान्य केले होते. ऊस कापणीला आलेला असताना रामराव पाटील यांच्या शेताशेजारी असलेल्या नंदलाल चौधरी आणि रघुनाथ चौधरी यांनी त्यांच्या शेतात कचरा पेटवला. कचरा पेटविल्यानंतर ठिणगी ऊसाच्या क्षेत्रात येऊन पडली, यामुळे रामराव पाटील यांच्या शेतातील 350 क्विंटल ऊस जळून खाक झाल्याचा आरोप रामराव पाटील यांनी केला आहे. या घटनेत रामराव पाटील यांचे सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाले आहे. यावेळी रामराव पाटील यांनी सांगितले की शेजारील शेतकरी नंदलाल चौधरी आणि रघुनाथ चौधरी हे सातत्याने भांडत असतात. त्यांच्या शेतातील पीक निघाल्यानंतर ते कचरा पेटवित होते, त्यामुळे कचरा पेटवू नका, माझ्या शेतात ऊस उभा आहे, पुढील आठवड्यात ऊसाची काढणी झाल्यानंतर कचरा पेटवा अशी विनंती केली, परंतु दोघांनी माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या अप्रोक्ष शेतातील कचरा पेटवला. कचरा पेटविल्याने ठिणग्या ऊसांवर येऊन पडल्या, परिणामी कोरडा होत असलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी आला. या घटनेत 10 ते 12 लाखांचे नुकसान झाले आहे. धुळे तालुका पोलीस ठाण्यात चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा आणि शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, कारण ऊसाव्यतिरिक्त यंदा कोणतेही उत्पन्न झालेले नाही, यामुळे मला मोठा फटका बसला असल्याची भावनाही रामराव पाटील यांनी व्यक्त केली. ते राहतू माझी वरखेडे शिवारामध्ये, जवळजवळ 9 बिघे जमीन आहे. त्या जमिनीमध्ये मी पूर्ण क्षेत्र ऊसाचं लावलेलं आहे. आज माझा 12 महिन्याचा ऊस झालेला आहे. त्याच्यात मी खांडसरीला, शिरपूर चोपडा रोडवरील खांडसरीला 2351 रुपयाने ऊस दिलेला होता. माझा जवळजवळ 350 टन ऊस येणार होता आणि ते 4 दिवसामध्ये तोडायला येणार होते, परंतु काल 10:30-11 दरम्यानमध्ये नंदलाल भिका चौधरी व रघुनाथ नथ्थू चौधरी हे त्यांच्या शेतामध्ये कचरा जाळत होते. त्यांना मी बोललो तुम्ही इथं जाळू नका, माझ्या शेताला आग लागेल, ऊस शेजारी ऊस आहे. तरी त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी सांगितलं की काही होणार नाही आणि त्यांनी आग लावली आणि माझ्या ऊसावर भडका उडाला आणि त्यांनी ऊन जाळला. त्यांनी हेतू पुरस्कार जाळला. तो नेहमी इथं बांधावरनं माझ्याशी उज्जत घालत राहायचा. माझं जवळजवळ 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे, तरी मला हे नुकसान भरपाई योग्य तो शासनाने मला मिळावा. तशी मी धुळे तालुका पोलीस स्टेशनला या आग्नी
याच्याबद्दल मी केस दाखल केलेली गुन्हा दाखल केलेला आहे, तरी मला शासनाने योग्य तो न्याय द्यावा. दिवाळी आणि दिव्यांचं अतूट नातं आहे. दिवाळीच्या कालखंडात अंगण आणि आसमंत दिव्यांच्या उजेडात न्हावून निघतो. पारंपरिक दिवे लावताना अलीकडच्या काळात अनेक जण आकर्षक आकारातील आणि रंगांमधील दिवे लावतात आणि दिवाळी सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात. नागरिकांची आवडनिवड लक्षात घेऊन राजस्थानातील जयपूर येथून आकर्षक आकारातील आणि रंगातील दिवे घेऊन व्यावसायिक धुळे शहरात स्थिरावले आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ आणि रस्त्याच्या कडेला आकर्षक दिवे घेऊन विक्रेते स्थिरावले आहेत. ग्राहकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद आहे असंही या विक्रेत्यांचं म्हणणं आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिवाळीच्या 5 दिवसात अंगणात आणि छतांवर दिवे तेवत ठेवून आसमंत उजळला जातो. पारंपरिक पद्धतीच्या दिव्याबरोबरच अलीकडे आकर्षक दिव्यांची अंगणात मांडणी केली जाते. नागरिकांची आवड लक्षात घेऊन राजस्थानातील जयपूर येथून काही विक्रेते आकर्षक आकारातील आणि रंगीबेरंगी दिवे घेऊन धुळे शहरात आले आहेत. दिवाळी सण 15 दिवसांवर आला आहे. ऐनवेळी गर्दी होऊ नये म्हणून 8 ते 10 दिवस अगोदरच विक्रेते धुळे शहरात आले आहेत. शहरातील फुलवाला चौक गल्ली क्रमांक 2 आणि शहराच्या रस्त्यावर हे विक्रेते दिवे घेऊन स्थिरावले आहेत. आकारमानानुसार ह्या दिव्यांचे दर आहेत. साधारणपणे 100 ते 300 रुपये डझन या दराने हे दिवे बाजारात उपलब्ध आहेत. दिव्यांची मागणी बऱ्यापैकी आहे असे विक्रेता अनिल तोलानी यांनी सांगितले. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचं आहे, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg.
फिनिक्स जिथे शंकेला वाव नहीं तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे फोन क्रमांक 0252-240-623 नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74741। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। धुळे शहरातील रेल्वे स्थानकानं काट टाकली आहे। गेल्या 6 महिन्यात रेल्वे स्थानकाचं स्वरूप बदलण्यात आलं आहे। निरनिराळ्या प्रकारच्या सोयीसुविधा येतानाच रेल्वे स्थानकाच्या आवारात 30.5 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभाचं खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज उभारून राष्ट्रगीताची धून वाजवत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार फारुख शाह आणि रेल्वेचे विभागीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांची ऑनलाईन उपस्थिती होती। धुळे शहरात ब्रिटिशांच्या कालखंडात रेल्वे स्थानक उभारण्यात आले। धुळे शहरापासून 40 गाव पर्यंत लोहमार्ग असून या लोहमार्गाचा जिल्ह्यातील हजारो नागरिकांना फायदा होत आहे। स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात या मार्गाचा उपयोग धुळे शहरातील टेक्सटाईल मिल आणि शासकीय दूध डेअरीला झाला। प्रवासी वाहतूक करतानाच मिलमधील कापड आणि शासकीय दूध डेअरीतील दूध हे मुंबईकडे जात असे। बदलत्या कालखंडानुसार रेल्वेने देखील काट टाकली आहे। कोळशाच्या इंजिनवरून डिझेल इंजिनवर रेल्वे धावत आहे। अलीकडेच या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे। याशिवाय गेल्या 6 महिन्यात रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी सुधारणा करण्यात आल्या आहेत। रेल्वे स्थानकाचे रूप बदलण्यात आले। या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। रेल्वे स्थानकाच्या आवारात 30.5 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे। या ध्वजस्तंभाचे लोकार्पण खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले। कार्यक्रमास आमदार फारुख शाह, रेल्वेचे विभागीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता ऑनलाईन उपस्थित होते। याशिवाय रेल्वे स्थानकाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात रेल्वे स्थानकाचे प्रबंधक संतोष जाधव, दिलीप चौकीकर, CM कवडे, SS केदारे, HD ठाकूर, सायली पाठक, ज्ञानेश्वर पोद्दार, रेल्वेचे पोलीस निरीक्षक सातपुते उपस्थित होते। स्तंभावर राष्ट्रध्वज उभारण्यात आला। राष्ट्रगीताची धून वाजवित राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। शासनाच्या सूचनांचे पालन करीत कार्यक्रम पार पडला। या पुढील काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अधिक सोयी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रबंधक संतोष जाधव यांनी सांगितले। धुळे शहराच्या निरनिराळ्या भागात रस्ते, भूमिगत गटारी आणि इतर विकास कामे सुरू आहेत। टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व प्रभागात विकास कामे होतील। पायाभूत सुविधांपासून कुठलाही प्रभाग किंवा विभाग वंचित राहणार नाही, असं आश्वासन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिलं। खासदार भामरे यांच्या हस्ते धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील साईकृपा सोसायटीच्या आवारात रस्ता आणि गटारीच्या कामाचा शुभारंभ झाला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। धुळे शहर आणि परिसरात सध्या रस्ते आणि गटारीची कामे सुरू आहेत। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील साईकृपा सोसायटीत रस्त्याचे डांबरीकरण आणि गटारीच्या कामाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते झाला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेविका योगिता बागुल, माजी नगरसेवक प्रशांत बागुल, नगरसेवक राजू सोनवणे, भैया वाघ, तुकाराम मिस्त्री, हेमंत मराठे, परेश उपकारे उपस्थित होते। यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले, धुळे शहरातील निरनिराळ्या भागात विकास कामे सुरू आहेत। प्रामुख्याने रस्ते आणि भूमिगत गटारी साकारण्यात येत आहेत। शहरातील पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडवले जातील। पायाभूत सुविधांपासून कुठलाही प्रभाग किंवा वसाहत वंचित राहणार नाही, असे आश्वासन खासदार भामरे यांनी यावेळी दिले। या प्रभागात जो जो 21 कोटीचे काम आम्ही आणलेले आहेत, त्याच्यात प्रामुख्याने दलित वस्तीने याच्या माध्यमातून हे काम होत आहे। त्याचप्रमाणे लेनिन चौक ते धान्याचं गोडाऊन ते हायवेपर्यंत 16 कोटीचा रस्ता, अशा 21 कोटीचं काम या प्रभागात आणलेलं आहे आणि आज त्या कामाचं भूमिपूजन होत आहे। भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल म्हणाले, धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये सध्या 21 कोटी रुपये खर्चाची कामे सुरू आहेत। त्यात भूमिगत गटारी, रस्ते आणि खुल्या जागांना कुंपण भिंती घालण्याचे काम करण्यात येत आहे। शहरात पायाभूत सुविधा देऊन शहराचा कायापालट करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या धुळे महापालिकेच्या माध्यमातून होत आहे, असेही अनुप अग्रवाल यांनी सांगितले। का जेव्हा आम्ही इकडे प्रचाराला आलो तर अत्यंत वाईट परिस्थिती या भागात रस्त्यांची, पाण्याची, गटारींची, सर्व गोष्टींची होती।
तेव्हा बाबांनी सांगितलं होतं का आपण सर्वात पहिले तर 10 कोटी रुपये आणू आणि त्याच्यातनं 3 ते 4 कोटी या प्रभागात टाकू. त्याच्यानंतर धान्य गोडाऊनपासून तर हायवेपर्यंतचं 16 कोटीचं काम, संभाप्पा कॉलनीत वॉल कंपाऊंड केली, शर्मानगरमध्ये गडारी केल्या, त्याच्यानंतर हा दलित वस्तीमध्ये 75 लाखाचं काम केलं, हा 10 लाखाचं काम, असं जवळपास 21 कोटीचे काम आपल्या खासदार साहेबांच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करण्यात यशस्वी झालो आहे. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-0-21-48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट, क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रेकॉर्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-22-91-62, 23-57-63. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संसर्गाची भीती असल्यानं बहुसंख्य मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांनी कंपन्यांनी उत्पादित केलेल्या फराळाला तसंच मिठाईला पसंती दिली आहे. गेल्या वर्षा इतकीच मागणी असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. फराळ आणि मिठाई खरेदी विक्रीमुळे बाजारपेठेला वजितावस्था प्राप्त होईल, त्याचवेळी कोरोनाची भीती दूर होईल आणि परिस्थिती पूर्ववत होईल असा आशावाद आता सारेजण व्यक्त करीत आहेत. दिवाळीनिमित्त हळूहळू वातावरणात उत्साह निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. वर्षातील सर्वात मोठा सण असलेली दीपावली अवघ्या 15 दिवसांवर आली आहे. सण उत्सवामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 5 दिवसांच्या या सणात अनेक जण सहभागी होतात. त्यानिमित्ताने विविध वस्तूंची खरेदी विक्री होते. दिवाळी म्हटली की फराळ आला. यंदा कोरोना संसर्गाची भीती असल्यामुळे स्थानिक पातळीवरील मिठाई आणि फराळातील वस्तू घेण्याऐवजी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांनी नामांकित कंपन्यांनी तयार केलेल्या फराळाला आणि मिठाईला पसंती दिली आहे. नागपूर, इंदोर या शहरांमधून येणाऱ्या हवाबंद पाकिटातील फराळाची मागणी नोंदवली जात आहे. ग्राहकांची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन कंपन्यांनी गोड मिठाई देखील उपलब्ध करून दिली आहे. रसमलाई आणि गोड पदार्थांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. गेल्या वर्षी इतकीच ग्राहकांकडून मागणी होईल असा आशावाद मिठाई विक्रेते अमित सोनी यांनी व्यक्त केला. दिवाळीनिमित्त फराळाची मागणी नोंदवली जात असल्याने व्यावसायिकांचाही उत्साह वाढला आहे. याच पद्धतीने इतरही उद्योग व्यवसायांना चालना मिळेल, नागरिकांच्या मनातील भीती दूर होईल आणि परिस्थिती पूर्ववत होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
यावर्षी कोरोना महामारीमुळे प्रमुख उपलब्धता तसेच प्रमुख मागणी म्हणून ब्रँडेड फरसाण व ब्रँडेड मिठाईला जास्त प्रमाणात मागणी आहे. त्यामध्ये आमचा हल्दीरामचा 1 किलो खट्टा मिठा, हल्दीरामचा मिक्सचर चिवडा, हल्दीरामचा भुजिया शेव आणि हल्दीरामचा आलू भुजिया या 4 वस्तूंना प्रामुख्याने मोठी मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक जुने कार्यकर्ते पक्षात सक्रिय होतील, तसंच विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून गेलेले अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य लवकरच घरी वापसी होतील. परिणामी महापालिकेसह जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवले जाणार आहे त्याची तयारी सुरू आहे. तसंच एकनाथ खडसे आणि त्यांच्या पक्षप्रवेशामुळे खूप मोठी ताकद मिळाली आहे. एकनाथ खडसेंचे धुळे, नंदुरबार, जळगावमधील संघटनांमुळे पक्षाची ताकद वाढणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी दिली. राष्ट्रवादी भवनात माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला अनिल गोटे यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष एन सी पाटील, प्रशांत भदाणे, कामगार आघाडीचे प्रमुख संजय बगदे, नंदू येलमामे, शकील इसा, उपाध्यक्ष डॉ अनिल पाटील, संघटक सरचिटणीस बाळासाहेब शेंडगे, मनोज वाल्हे, सलीम लंबू, जाकीर खाटिक, सचिन वामन, राजेंद्र चौधरी, दीपक जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार गोटे म्हणाले की महापालिकेतील अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. महापालिकेत भविष्यात केव्हाही सत्तांतर घडू शकते यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत. महापालिकाच नाही तर जिल्हा परिषदेतही आम्ही सत्तांतर घडू असेही गोटे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे पुनर्प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2005 पासून धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर नाराज होऊन घरी बसलो होतो, पण पक्षावर निष्ठा आहे असे 28 ते 30 आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात पुन्हा सक्रिय होऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. पक्षात काम करायला खूप शक्ती मिळेल. एकनाथ खडसेंचे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात मोठे संघटन आणि संपर्क आहे. त्यांच्या संघटन आणि संपर्काचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. नंदुरबार जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेले पुन्हा पक्षप्रवेशासाठी संपर्क करीत आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्रात पक्षाचे संघटन वाढेल अशी अपेक्षाही माजी आमदार अनिल गोटे यांनी व्यक्त केली. खंबीर असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करणं हे माझं काम आहे आणि मी ते आव्हान स्वीकारलेलं आहे. राहिला प्रश्न तुम्ही जो विचारणार आहात खडसे साहेबांच्याबद्दल काय, खडसे साहेब आल्यामुळे मला 12 हत्तीचं बळ मिळालेलं आहे. मी सभागृहातही त्यांचेच बाजूने होतो, आम्ही शेजारीच बसत होतो आणि खडसे साहेबांना मुख्यमंत्री करावं असं पहिलं स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये मीच केलं आणि त्यांनी पक्षासाठी कष्ट उपसलेले आहेत, बहुजन समाजाचे आहेत आणि सभागृहातही मी उघडपणे त्यांची बाजू घेत होतो. त्याचा परिणाम तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे काय. त्यामुळे आता आम्ही दोघं मिळून, मी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यात, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा 1 नंबरचा पक्ष करू हे मी तुम्हाला पक्क सांगतो. मी कुठलाही सत्ता बदल करणार नाही. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं मंगळवारी कमाल तापमान 34.1 इतकं होतं तर किमान तापमान 14.6 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 52 तर दुपारी 23% होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा धुळ्यातील भगवान बालाजींचा रथोत्सव रद्द. परंपरा राखण्यासाठी रथाची केवळ पूजा, भाविकांचा हिरमोड, केळी विक्रेतेही अडचणीत.
धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारात 9 एकर ऊस जळून खाक. शेजारील शेतकऱ्यांनी कचरा जाळल्यानं ऊस पेटला. रामराव पाटील यांचा आरोप. धुळे रेल्वे स्थानकावर 37 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते लोकार्पण. मान्यवरांची ऑनलाईन उपस्थिती. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे यंदा कंपन्यांनी तयार केलेल्या हवाबंद पाकिटातील फराळ आणि मिठाईची मागणी वाढली. हलवाईंना फटका. आणि भविष्यात धुळे महानगरपालिकेसह जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची माहिती. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.